नमस्कार मित्रांनो, ठवरे कोचिंग क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, यावर्षी आपण सुरू करत आहोत इयत्ता 10वीची 2023-24 साठीची वॅकेशन प्लस रेग्युलर बॅच. यामध्ये आज सर्वप्रथम आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 हा विषय. ठीक आहे, त्यामध्ये सर्वात प्रथम आपला टॉपिक आहे सिमिलॅरिटी. काय टॉपिकचं नाव आहे? सिमिलॅरिटी. ठीक आहे, तर मित्रांनो, सिमिलॅरिटी हा टॉपिक पाहण्याच्या अगोदर किंवा हे लेक्चर पाहण्याच्या अगोदर तुम्ही आमचे बेसिक्स ऑफ ज्योमेट्री ही सिरीज पूर्ण पाहून घ्या, ज्यामुळे तुम्हाला त्यातील काही बेसिक कन्सेप्ट माहीत होतील. ठीक आहे, तर चला सुरू करूया आपल्या टॉपिकचा पहिला पॉईंट. बघा, सिमिलॅरिटी म्हणजे काय? समरूपता. सिमिलॅरिटी म्हणजे काय? समरूपता. तर बघा, त्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. म्हणजे काय पाहिजे आपला? रेशो ऑफ एरियाज ऑफ अ ट्रायंगल. रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स हे आपला पाहिजे. बघा, आपला काय बघायचं आहे? रेशो. रेशो कोणाचा? एरिया ऑफ ट्रायंगलचा. बरोबर ना? आता आपण इयत्ता 8वी 9वी पर्यंत शिकलेलो आहे की रेशो म्हणजे काय असतं. रेशो म्हणजे दोन गोष्टींची केलेली तुलना. बरोबर ना? म्हणजे बघा, इथे रेशो कोणाचा आहे? एरियाचा रेशो आहे. कोणाचा एरिया? ट्रायंगलचा. म्हणजे ऑफकोर्स इथं ट्रायंगल किती असणार? दोन ट्रायंगल असणार. त्या दोन्ही ट्रायंगलचा आपण एरिया काढणार आणि त्या एरियांचा रेशो पाहणार. आणि याच्याविषयी काही आपण आज नियम शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर ही कन्सेप्ट शिकण्याच्या अगोदर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहीत असेल. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो मित्रांनो? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय असतं रे? 1/2 इंटू हाईट इंटू बेस. बरोबर ना? 1/2 उंची गुणुले पाया किंवा पाया गुणुले उंची. हे आपलं काय असतं? एरिया ऑफ ट्रायंगलचं सूत्र. हे काय असतं आपलं? एरिया ऑफ ट्रायंगलचं सूत्र. ठीक आहे, तर बघा, मग समजा मला हा एक ट्रायंगल ए बी सी दिला आहे. ट्रायंगल ए बी सी. आणि त्याचप्रकारे मला दुसरा ट्रायंगल दिला आहे, ट्रायंगल पी क्यू आर. काय दिलाय? ट्रायंगल पी क्यू आर. आता बघा, ट्रायंगल ए बी सी मध्ये ए डी ही माझी काय आहे? हाईट. आणि पूर्ण बी सी हा माझा काय आहे? बेस. त्याचप्रमाणे ट्रायंगल पी क्यू आर मध्ये, ठीक आहे, पी एस ही माझी काय आहे? हाईट. तर पूर्ण क्यू आर हा माझा काय आहे? बेस आहे. काय आहे? बेस. आता बघा, जर मला ह्या ट्रायंगल ए बी सी चा एरिया काढायचा असेल तर मी कसं लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 इंटू हाईट इंटू बेस असं लिहिणार. हे 1/2 ॲज इट इज. आता बघा, ट्रायंगल ए बी सी ची हाईट, हाईट कोण आहे? सेगमेंट ए डी. हे काय आहे? हाईट. आणि बेस, बेस कोण आहे? पूर्ण सेगमेंट बी सी. ठीक आहे, आणि जर मी आता ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया काढायचं म्हणलं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, फॉर्म्युला काय असणार? 1/2 हाईट इंटू बेस. बरोबर, 1/2 ॲज इट इज. आता ट्रायंगल पी क्यू आरची हाईट कोण आहे आपली इथं? सेगमेंट पी एस. पी एस ही हाईट आहे. आणि बेस कोण आहे? क्यू आर. क्यू आर हा काय आहे? बेस. आता बघा, जर मला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ह्या दोघांचा काय लिहायचा आहे? रेशो लिहायचा आहे. ठीक आहे, तर बघा, या दोघांना कम्पेअर करून मी आता रेशोच्या स्वरूपात लिहितो. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. काय आलतं बघा? काय आलतं? 1/2 इंटू ए डी इंटू बी सी. आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काय आलतं? 1/2 इंटू पी एस इंटू क्यू आर. ठीक आहे, तर बघा इथं 1/2 ला 1/2 काय होईल? कॅन्सल. काय होईल? कॅन्सल. राहिलं काय इथं?
ए डी इंटू बी सी आणि खाली काय राहिलं पी एस इंटू क्यू आर. ठीक आहे, आणि जर आपण नीट लक्ष दिलं तर बघा इथं लिहून ठेवतो मी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, नीट लक्ष द्या. बघा ट्रायंगल ए बी सीचा ए बी सी बघितला तर ए डी ही माझी हाईट होती आणि बी सी हा माझा बेस होता. आणि ट्रायंगल पी क्यू आर मध्ये पी एस ही माझी हाईट होती आणि क्यू आर हा माझा बेस होता. समजतंय का? मग जर ह्याला आपण ऑब्झर्व केलं तर आपण एक इथं नियम लिहू शकतो. ठीक आहे, बघा नियम काय लिहितोय. वाटलं तर मी खोडतो आणि ह्याचा नियम लिहितो, चेक करा तुम्ही एकदा. बघा हे मी रब करतो इथं. बघा मग ह्या दोन्ही ह्याच्यावरनं काय लिहू शकतो बघा मी ह्याला ऑब्झर्व करून. बा काय लिहितोय मी, काय लिहितोय बघा, हा काय आहे माझा रेशो आहे. रेशो कोणाचा आहे? एरिया ऑफ टू ट्रायंगल्सचा. बा काय लिहितोय मी, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स कसा आहे? इज इक्वल टू, इज इक्वल टू कोणा एवढा असणार? हे काय माझं हाईट इन टू बेस म्हणजे काय? इज इक्वल टू कोणाशी? इज इक्वल टू द, इज इक्वल टू द रेशो ऑफ, इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ दियर हाईट अँड बेसेस. बघा हा जो गुणाकार आहे हा गुणाकार कोणाचा आहे? ट्रायंगल ए बी सीच्या हाईट आणि बेसचा. आणि हा खालचा जो गुणाकार आहे हा कोणाचा आहे? ट्रायंगल पी क्यू आरच्या हाईट आणि बेसचा. ह्याचा अर्थ काय झाला? कोणत्याही दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशो हा कोणा एवढा असणार? त्याच ट्रायंगलच्या हाईट आणि बेसच्या गुणाकाराच्या रेशो एवढा. बघा वाक्य तयार कसं झालंय, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर इज इक्वल टू कोणा एवढा असणार? द रेशो ऑफ द प्रोडक्ट, कोणाचा रेशो एवढा असणार? गुणाकाराचा रेशो. पण गुणाकार कोणाचा? कोणाचा गुणाकार? ऑफ दियर हाईट अँड बेसेस, म्हणजे कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच ट्रायंगलच्या हाईट आणि बेसेसच्या गुणाकाराच्या रेशो एवढा असतो. ठीक आहे, हा माझा नियम तयार झाला, लिहून घ्या. समजला असेल तर लिहून घ्या, यानंतर आपण पुढचे कन्सेप्ट पाहणार आहोत. स्क्रीनशॉट काढायचा आणि लगेच लिहून घ्यायचं. ओके, आता बघा मित्रांनो. ठीक आहे, इथं काय होतं? हा ट्रायंगल वेगळा होता, हा ट्रायंगल वेगळा होता, आणि दोघांमध्ये हाईट पण वेगवेगळी होती आणि बेस पण वेगवेगळा होता. ठीक आहे, आता आपण ह्याच्या पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत. ठीक आहे, याच्यावरच आधारित पण पुढची कन्सेप्ट. ठीक आहे, हा झाला माझा रूल नंबर वन. ठीक आहे, जर दोन ट्रायंगल असतील आणि त्यांच्या हाईट आणि बेसेसची माप वेगवेगळी असतील तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कोणा एवढा असणार? त्याच ट्रायंगलच्या हाईट आणि बेसच्या गुणाकाराच्या रेशो एवढा. ठीक आहे, हे लिहून घ्या आणि रब करा. आता बघा इथं काय होतं, आपण ट्रायंगल वेगवेगळे घेतले होते आणि त्यांच्यामध्ये काय होतं? गुणाकार काय? हाईट आणि बेस वेगवेगळे होते. आता बघा मी काय करतोय, बघा हा आहे माझा ट्रायंगल ए बी सी, हा आहे माझा ट्रायंगल ए बी सी. ठीक आहे,
आता काही काही मुलांच्या मनात प्रश्न येईल, सर तुम्ही जर बेस बीसी मानताय तर हाईट एडीच का घेता? ठीक आहे, तर बेसिक मध्ये जाऊन बघा, तिथं आम्ही शिकवलेलं आहे की ट्रायंगलच्या ज्या बाजूला तुम्ही बेस मानलाय, म्हणजे जर ह्या बाजूला बेस मानला तर ह्याच्या समोरच्या शिरोबिंदू मधून म्हणजे समोरच्या व्हर्टेक्स मधनं एक परपेंडिक्युलर काढायचा असतो, ती तुमची काय असते, त्या ट्रायंगलची हाईट असते. ठीक आहे, जर मी ह्या बाजूला काय मानलं असतं, बेस मानलं असतं, तर ह्या बी पासून ह्या ए सी वर मी परपेंडिक्युलर काढला असता आणि ती माझी हाईट झाली असती. हा विषय तुम्ही बेसिक मध्ये जाऊन पाहू शकता. ठीक आहे, आता बघा काय केलं मी, हा आहे ट्रायंगल ए बी सी, ही झाली माझी हाईट. पण बघा आपण ही मधनं हाईट काढल्यामुळं ह्या एकाच ट्रायंगल मध्ये माझे दोन वेगवेगळे ट्रायंगल तयार झाले. म्हणजे पहिला ट्रायंगल ए बी, ट्रायंगल ए डी बी आणि दुसरा ट्रायंगल ए डी सी. मग आता मला काय करायचंय, ट्रायंगल ए डी बी चा एरिया आणि ट्रायंगल ए डी सी चा एरिया ह्या दोघांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. मग आता इथं मी कसं लिहिणार बघा, कसं लिहिणार, डिअर फोर एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. ठीक आहे, आता एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी, कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल, सूत्र काय असतं, 1/2 इंटू हाईट इंटू बेस, ह्याचा पण सूत्र एरिया काढायचा आहे. सूत्र काय असणार, 1/2 हाईट इंटू बेस. आता बघा ट्रायंगल ए डी बी, ट्रायंगल ए डी बी मध्ये, ठीक आहे, लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. बघा ट्रायंगल ए डी बी मध्ये ही ए डी म्हणजे माझे काय असणार, हाईट म्हणजे कोण असणार, ए डी, सेगमेंट ए डी ही काय असणार, हाईट, आणि सेगमेंट बी डी कारण ए डी बी हा ट्रायंगल घ्यायचा आहे, मग फक्त बी पासून डी पर्यंत माझा काय असणार, बेस. त्याचप्रमाणे ट्रायंगल ए डी सी साठी, ट्रायंगल ए डी सी साठी ए डी हे काय असणार, हाईट, आणि डी सी हा काय असणार, बेस. बी सी नाही, काय, डी सी. ठीक आहे, आता बघा 1/2 ला 1/2 कॅन्सल, ए डीला ए डी कॅन्सल, राहिलं काय फक्त, राहिलं काय फक्त बी डी अपॉन डी सी. ठीक आहे, इथं काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. आता जर नीट चेक केलं, बघा बी डी एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी मध्ये बी डी हा माझा काय होता, बेस होता, बी डी काय होता, बेस, आणि एरिया जे ट्रायंगल ए डी सी मध्ये, ए डी सी मध्ये डी सी हा पण काय होता, बेस. ठीक आहे, जर तुम्ही नीट चेक केलं, ठीक आहे, आणि जर ह्याच्यावरून एक नियम तयार करायचा म्हणलं तर नियम काय होतोय बघा, बघा नियम काय होतोय, द रेशो ऑफ, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, टू ट्रायंगल्स कुठं काय लिहिते बघा मी, विथ विथ इक्वल हाईट, विथ इक्वल हाईट इज इक्वल, इज इक्वल टू द रेशो, इज हाईट इज इक्वल, कळलं, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ दियर बेसिस. दिसल्या, समजतंय का, बघा काय झालंय, बी डी पण बेस आहे, डी सी पण बेस आहे. नीट बघा, हा ट्रायंगल ए बी सी होता, परंतु ह्या ट्रायंगल ए डी सी हा सेपरेट, ए डी बी हा सेपरेट, ए डी सी हा सेपरेट, दोघांमध्ये काय झालं ऍक्च्युली माझी हाईट काय झाली ती इक्वल आली ती, कारण ए डी हा ह्याचा पण भाग आहे आणि हिकडे ट्रायंगलचा पण भाग आहे. मग इथं काय झालं, फक्त हाईट काय झाली इक्वल, म्हणजे जर दोन ट्रायंगल असतील आणि त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट काय असेल, समान लांबीची असेल, तर अशा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा नेहमी कसा येणार, त्यांच्या बेसेसच्या
प्रमाणात, कळतंय का? म्हणजे काय येणार, एरिया विल बी प्रपोर्शनल टू द बेसेस, कळतंय का? काय येणार आहे, जर दोन ट्रायंगल मध्ये हाईट काय असेल इक्वल किंवा इक्वल लांबीची, तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा नेहमी काय असणार, त्यांच्या बेसिसशी प्रपोर्शनल असणार. समजतंय? लिहून घ्या. ओके, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, मी सध्या रफ करतोय. आता यानंतर आपण पाहणार आहोत पुढची कन्सेप्ट. ठीक आहे, मी काही गोष्टी खोडल्यात, कारण काही गोष्टी आता समान येणार आहेत. बघा आता, ठीक आहे, मग आता जो होता तो दुसरा नियम होता, आता बघा तिसरा नियम. बघा, ही पूर्ण आकृती आहे, ह्यामध्ये ट्रायंगल ए बी सी हा एक माझा पूर्ण ट्रायंगल आहे. मग पहिल्यांदा मी काय करणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काढणार. ठीक आहे, आणि दुसरा ट्रायंगल मी कुठला घेतोय, ट्रायंगल बी ई सी हा घेतोय. कळतंय का? ट्रायंगल बी ई सी किंवा ई बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ई बी सी. ठीक आहे, आता बघा, कोणत्या पण ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल, सूत्र काय असतं, 1/2 इंटू हाईट इंटू बेस. ह्याचं पण काय असणार, 1/2 इंटू हाईट इंटू बेस. मग बघा, ट्रायंगल ए बी सी मध्ये, ट्रायंगल ए बी सी पूर्ण घ्यायचं विचारात, त्यामध्ये बघा हे 1/2 आहे असं. ए बी सी मध्ये हाईट कोण असणार, ए डी. ई एफ ही फक्त ई बी सी ची हाईट आहे, पण ए बी सी जर पूर्ण ट्रायंगल बघितला तर हाईट कोण येणार, ए डी. हाईट कोण येणार, ए डी. आणि बी सी कोण असणार, म्हणजे बी बेस कोण असणार, पूर्ण बी पासून सी पर्यंत. ठीक आहे, तसंच ट्रायंगल ई बी सी साठी, ट्रायंगल ई बी सी साठी, ठीक आहे, 1/2 ॲज इट इज. ठीक आहे, ई बी सी साठी हाईट कोण असणार, ई पासून एफ पर्यंत ही हाईट असणार, आणि बेस कोण असणार, बी पासून सी पर्यंत पूर्ण. ठीक आहे, तर बघा सोडवू आपण ह्याला. आता 1/2 ला 1/2 कॅन्सल, बी सी ला बी सी कॅन्सल, राहिलं कोण, ए डी आणि ई एफ. आता नीट चेक करा, हे तर आपलं प्रत्येक ठिकाणी येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ई बी सी. तसं इथं पण येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ई बी सी. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्ही इथं नीट निरीक्षण केलं तर बघा, ट्रायंगल ए बी सी मध्ये, ट्रायंगल ए बी सी मध्ये ए डी हे काय होती, हाईट, आणि ट्रायंगल ई बी सी मध्ये ई एफ ही पण काय होती, हाईट. मग ह्याच्यावरून आपल्याला अजून एक नियम मिळतो. काय नियम मिळतो, बघा बघा, दोन ट्रायंगल आहेत, त्यांच्यामध्ये हाईट इक्वल आहे का, नाही, पण बेस मात्र काय, इक्वल आहे. म्हणजे काय होणार, बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, पुढे काय होणार, विथ इक्वल बेस, विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर हाईट्स. ठीक आहे, बघा काय म्हणतोय. आता सगळ्यात प्रथम आपण काय बघितले, दोन वेगळे ट्रायंगल, त्या दोघांमध्ये हाईट पण वेगवेगळी होती, बेसेस पण वेगवेगळे होते. हाईट आणि बेसेस दोन्ही पण वेगळे असतील
तर अशा ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कोणा एवढा असतो, त्या हाईट आणि बेसिसच्या गुणाकाराच्या रेशो एवढा. ठीक आहे. दुसरा नियम काय बघितला आपण, दोन ट्रायंगल असतील आणि त्या ट्रायंगलची हाईट काय असेल, इक्वल. ठीक आहे. दोन्ही पण ट्रायंगलच्या हाईटची लेंथ कशी असेल, इक्वल. तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कोणाच्या कोणाच्या प्रमाणात असतो, प्रपोर्शनल टू द बेसेस. हाईट इक्वल असेल तर बेसेसच्या प्रपोर्शनमध्ये, समजतंय का. आणि जर बेस इक्वल असेल, तिसरा नियम, ठीक आहे, त्यांच्यात हाईट इक्वल नाही, कोण आहे, फक्त बेस इक्वल असेल, बेस इक्वल असेल तर हाईटच्या प्रपोर्शनल. कळतंय का, नियम सोपे आहेत. दोन्ही पण इक्वल नाहीत, हाईट आणि बेस इक्वल नाही आहेत, तर काय असणार, हाईट आणि बेसच्या गुणाकाराच्या रेशो एवढा एरियाचा रेशो. हाईट इक्वल असेल तर बेसेसच्या प्रपोर्शनल, आणि बेस इक्वल असेल तर हाईटशी प्रपोर्शनल. लिहून घ्या, हा तिसरा नियम आहे आपला, हा आपला तिसरा नियम आहे, हा आपला तिसरा नियम आहे. याच तीन नियमांच्या आधारावरती आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत. ओके. तर चला मित्रांनो, आता आपण ह्याच तीन प्रॉपर्टीच्या आधारे, ठीक आहे, ह्याच तीन प्रॉपर्टीच्या आधारे आता आपण काय करू, काही एक्झाम्पल सॉल्व करू. ठीक आहे. आपण सर्व एक्झाम्पल हे पुस्तकातले पण घेणार आहोत आणि इतर बाहेरच्या पुस्तकातले देखील घेणार आहोत. तर तुमच्या पुस्तकात पेज नंबर 3 वरती यायचं, तिथं तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, ज्यात तुम्हाला दिले बघा, तुमच्या पुस्तकात एक ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे, त्यात तुम्हाला ट्रायंगल ए बी सी दिलाय. काय दिलाय, ट्रायंगल ए बी सी. आकृती खूप लहान झाली हा. बघा, ट्रायंगल ए बी आणि सी. ठीक आहे, ही आहे त्याची हाईट. ओके. आणि काय केलं इथं, पी आर क्यू. चला लक्ष द्या, तुम्हाला असा प्रश्न दिला आहे आणि त्याखाली लिहिलंय, त्याखाली काय लिहिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू इज इक्वल टू, असे बॉक्स काढलेत, इन टू आणि इज इक्वल टू करून परत जे काय तुमचे असे बॉक्स भरले आहेत. ठीक आहे, तुम्हाला पेपरला देखील अशा प्रकारचे प्रश्न येतात. आता बघा, ह्याचं उत्तर आपण डायरेक्ट देखील काढू शकतो, तरी पण आपण ज्याप्रमाणे आपण प्रॉपर्टीज स्टेप बाय स्टेप पाहिल्या त्याचप्रमाणे आपण पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप करणार आणि नंतर डायरेक्ट पण करायचं सांगतो. ठीक आहे, तर बघा, त्यांनी काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू. सगळ्यात प्रथम मी ते इथं हाय असं लिहून घेतो. ठीक आहे, इथं लिहून घेतो मी, काय लिहिलं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू. आता ट्रायंगलच्या एरियाचं सूत्र काय असतं, 1/2 इंटू हाईट इंटू बेस.
ह्याचं पण काय असणार 1/2 इंटू हाईट इंटू बेस. ओके ठीक आहे. आता बघा हे 1/2 ॲज इट इज. ट्रायंगल ए बी सी साठी, ट्रायंगल ए बी सी साठी माझी हाईट कोण असणार, हा सेगमेंट ए आर, हे काय असणार हाईट. आणि सेगमेंट ए बी सी साठीच माझा बी म्हणजे बेस कोण असणार, बी पासून सी पर्यंत हा पूर्ण काय असणार बेस. ठीक आहे. तसंच ट्रायंगल ए पी क्यू साठी हाईट कोण असणार, ए पी क्यू साठी पण हाईट कोण असणार ए आर, हाईट कोण असणार ए आर. आणि बी बेस कोण असणार, लक्ष द्या ट्रायंगल ए पी क्यू ह्यासाठी फक्त बेस कोण असणार पी पासून क्यू पर्यंत. ओके आता काय होईल बघा, 1/2 ला 1/2 कॅन्सल, ए आर ला ए आर कॅन्सल, राहिलं काय बी सी अपॉन पी क्यू. काय राहिलं बी सी अपॉन पी क्यू, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरियाज ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, हे तुमचं काय असेल उत्तर. आणि तुम्ही पुढं कारण काय येणार, तुमचं हाईट आर इक्वल, हाईट्स आर इक्वल, देअरफोर एरिया इज प्रोपोर्शनल टू द काय येणार टू द बेसिस. समजतंय का? ठीक आहे. मग सर हे डायरेक्ट कसं करायचं, तर बघा प्रॅक्टिस करून करून आपल्याला काही गोष्टी समजून जातात. जर आपण ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल ए पी क्यू नीट पाहिला तर मला डायरेक्ट समजतंय की ह्या दोघांमध्ये हाईट इक्वल आहे, ह्या दोघांमध्ये हाईट इक्वल आहे. समजतंय का? पण बघा त्यांनी शेवटी काय केलंय, दोन बॉक्स काय केल्यात, 1/2 1/2 ला काय होतं कॅन्सल, 1/2 ला 1/2 काय होतं कॅन्सल. मग ए बी सी मध्ये इथं काय असणार हाईट, इथं काय असणार बेस, हाईट कोण असणार ए आर, बेस कोण असणार बी सी. तसंच ट्रायंगल ए पी क्यू साठी हाईट कोण असणार ए आर, आणि बेस कोण असणार पी क्यू, ए आर ला ए आर ऑटोमॅटिक काय होईल कॅन्सल, आणि तुमचं शेवटचं आन्सर काय असणार बी सी अपॉन पी क्यू. आलं का त्याप्रमाणे? ठीक आहे. तुम्हाला डायरेक्टली करायचं आहे डायरेक्ट करू शकता, आणि जी मुलं ॲव्हरेज आहेत त्यांनी स्टेप बाय स्टेप गेलं तरीही काही हरकत नाही, दोन्ही प्रकारे तुम्हाला मार्क दिली जातात. तुम्ही असं जरी केलं तरी तुम्हाला मार्क देतात, डायरेक्ट जरी केलं तरी मार्क दिली जातात. ठीक आहे, लिहून घ्या. आत्ता जे एक्झाम्पल दिलंय हे एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामधील आहे, पेज नंबर 3 वरती पाहिजे जाऊन. जास्त वेळ घालवायचा नाही, स्क्रीनशॉट काढायचा आणि लिहून घ्यायचं. चला पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. इथं पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. चला या बघा पुढच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलंय. ठीक आहे, एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल एल एम एन. काय दिलं आहे? ट्रायंगल एल एम एन. ठीक आहे, इथं एक हाईट दिली आहे. ठीक आहे, इथं नाव आहे पी,
अजून एक ट्रायंगल आहे, ठीक आहे, अजून एक ट्रायंगल आहे, इथं काय पॉइंट आहे, डी, ठीक आहे. आणि खाली तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कुठला डी एम एन, तेच दिलंय ना, ट्रायंगल डी एम एन, ठीक आहे. पुढे तुम्हाला डायरेक्टली बॉक्स दिले असतील, ठीक आहे. डायरेक्ट पण करू शकता, पण आपण कसं जाणार स्टेप बाय स्टेप आणि नंतर डायरेक्ट सांगतो, ठीक आहे. बघा काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन, तर इथं लिहून घ्यायचं एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन. जर ट्रायंगल एल एम एनचा एरिया काढायचा असेल, फॉर्म्युला काय असतो, 1/2 इंटू हाईट इंटू बेस, याचा पण फॉर्म्युला काय असणार, 1/2 इंटू हाईट इंटू बेस. तर ट्रायंगल एल एम एनसाठी हाईट कोण असणार, एल पी, हाईट कोण असणार, एल पी. बघा आता हे 1/2 ला 1/2 मी जागेवर डिलीट करू शकता. हाईट म्हणजे कोण येणार तुमची, एल एम एनसाठी हाईट कोण येणार, एल पी, कळते का. आणि बेस कोण येणार, पूर्ण एम एन, बेस काय येणार, पूर्ण एम एन. ट्रायंगल डी एम एनसाठी हाईट कोण येणार, ट्रायंगल डी एम एन साठी हाईट कोण येणार तुमची, डी क्यू, तुमची हाईट कोण येणार, डी क्यू. आणि बेस मात्र पूर्ण कोण येईल, एम एन, एम एन, एम एन ला एम एन कॅन्सल, राहिलं कोण, एल पी अपॉन डी क्यू. आणि तुमचं हिथं येईल, येईल हाय असं, एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन, ठीक आहे. आणि तुमचं इथं वाटलं सर रिझन पण येईल, रिझन काय येणार, बेसेस आर इक्वल देअरफोर एरिया इज प्रोपोर्शनल टू द बेसेस. समजतंय का. आणि बघा डायरेक्ट करायचं असेल तुम्हाला काय म्हणलं, प्रॅक्टिस करून करून ऑटोमॅटिक दिसतं आपल्याला की ट्रायंगल एल एम एन आणि ट्रायंगल डी एम एन मध्ये माझा बेस काय आहे, इक्वल. आणि जर बेस इक्वल असतील तर कोणा सोबत असतात, हाईटच्या प्रपोर्शनमध्ये. किंवा बघा ट्रायंगल एल एम एन साठी हाईट कोण आहे, एल पी, आणि बेस कोण आहे, एम एन. ट्रायंगल डी एम एन साठी हाईट कोण आहे, डी क्यू, हाईट कोण आहे, डी क्यू, आणि बेस कोण आहे, एम एन. एम एनला एम एन कॅन्सल, राहिलं कोण, एल पी अपॉन डी क्यू, ठीक आहे. डायरेक्ट करायचं आहे डायरेक्टली करा, स्टेप बाय स्टेप करायचं आहे स्टेप बाय स्टेप करा. सर तुम्ही कुठलं प्रेफर करसाल, मी याची प्रॅक्टिस प्रेफर करेल, ठीक आहे. पेपरच्या वेळेस डायरेक्टच लिहायचं आहे, समजतंय का, लिहून घ्या. सर पेपरला पण मी त्या पद्धतीने केलं तर मार्क दिले जातात, उलट अत्युत्तम होईल.
ओके चला झालं का लिहून? ओके ठीक आहे, चला घ्या पुढचा आपला प्रश्न, पुढचा प्रश्न घ्या आपला। बघा आता पुढचा जो प्रश्न आहे हा थोडा वेगळा आहे, किती आहे? थोडा वेगळा। आणि ज्यांनी आपले बेसिक लेक्चर पाहिले असेल, काय बोललो, बेसिक्स ऑफ ज्योमेट्री हा लेक्चरची सिरीज ज्यांनी पाहिली असेल, ठीक आहे, त्यांना हा प्रश्न लगेच समजेल। बघा पेज नंबर 3 वरती तुमच्या पुस्तकात एक तिसरी ऍक्टिव्हिटी आहे, त्यात काय दिले बघा, यम इज द मिड पॉइंट, ठीक आहे, पण लाकृती काढतो वाटलं सर मी इथं, ठीक आहे। क्वेश्चन मी फक्त आकृती काढली आहे, क्वेश्चन पुस्तकातला वाचतोय। क्वेश्चन काय दिलाय बघा, यम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी, म्हणजे ह्या आकृतीमध्ये पॉइंट यम हा काय सांगितलाय, मिड पॉइंट आहे म्हणून सांगितलाय। आता मिड पॉइंट आहे म्हटल्यावर एक लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे, मिड पॉइंट आहे म्हटल्यावर जेवढी लांबी ए एम ची असेल तेवढीच लांबी कुणाची असणार, एम बी ची। बेसिक मध्ये शिकवले आपण मिड पॉइंट हा काय करतो, सेगमेंटचे दोन समान भाग करतो। ओके ठीक आहे, पुढे काय दिले मग, सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी एम इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ए बी सी, काय सांगितलंय, सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी एम, काय दिले, सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी एम हे काय आहेत, मीडियन आहेत, कोणाचे, ट्रायंगल ए बी सी चे। नाही चुकलंय चुकलंय, ते वाक्य खाली वळले, काय दिले बघता, एम हा मिड पॉइंट आहे आणि सेगमेंट सी एम हा काय, मीडियन आहे। पहिली गोष्ट ज्यांनी बेसिक पाहिलं असेल त्यांना कळलं असेल हा मिड पॉइंट आहे, म्हणजे हा काय असणार, मीडियन, हे ऑटोमॅटिक आहे, हा काय माझा मिड पॉइंट आहे, मग हा काय असणार, ऑटोमॅटिकच मीडियन असणार, ठीक आहे। आता बघा त्यांनी खाली काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ए एम ए, काय दिलंय, ए एम सी, नाव चुकलेत का, ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी, म्हणजे हा एक ट्रायंगल घेतलाय आणि हा एक ट्रायंगल घेतलाय, आपण पण लिहू, चला आकृती खालीच लिहू आपण पण इथं, एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी, ठीक आहे। चला आता बघा, जर ह्याला मी बेस माना किंवा हाईट माना काहीही म्हणा, ठीक आहे, काय म्हणलं मी ह्याला, ह्याला तुम्ही बेस माना हाईट माना काहीही माना, ठीक आहे। बघा जर ह्याला मी बेस मानलं तर ही माझी काय होईल, हाईट, किंवा जर मी ह्याला बेस मानलं तर तुम्ही ह्याला हाईट मानू शकता, ठीक आहे। तर बघा मी काय करतोय, मी सध्या काय करतोय, ह्यालाच बेस मानतोय, ठीक आहे। तर माझा फॉर्म्युला काय असणार, 1/2 हाईट इंटू बेस, इथे पण फॉर्म्युला काय असणार, 1/2 हाईट इंटू बेस, 1/2 ला 1/2 कॅन्सल, ठीक आहे। आत्ता सध्या बघा मी काय म्हणतो, मला सध्या काय म्हणतोय, तुम्ही सी एम ला बेस माना किंवा उंची माना काही फरक पडत नाही सध्या, ठीक आहे। बघा मी काय म्हणतो इथं, जर तुम्ही हाईट, सर काय करू, लॉजिकली सांगतो, सी एम ला मी हाईट तर म्हणू शकत नाही, सी एम ला मी हाईट तर म्हणू शकत नाही, पण जर तुम्ही चेक केलं बा काय करतो इथं, हाईट जर मी इथं ए एम घेतली, कुणाची, ए एम सी ची हाईट काय घेणार मी, ए एम, आणि बेस काय घेणार, सी एम, आणि ट्रायंगल बी एम सी साठी, ट्रायंगल बी एम सी साठी, ठीक आहे, मी हाईट कोण घेतोय, एम बी, हाईट काय घेतली मी, एम बी, आणि हाईट काय घेतली, एम बी, तर बेस कोण होईल, सी एम, बेस कोण होईल, सी एम। आता बघा मी तुम्हाला काय म्हणलं होतं, जेवढी लांबी ए एम ची असणार तेवढीच लांबी कोणाची असणार, बी एम ची, ठीक आहे। ह्याचा अर्थ काय असतंय, ए एम इज इक्वल टू एम बी असतंय, कशामुळं, मिड पॉईंट काय करतो, दोन समान भाग करतो, म्हणजे इथं मी एम बी ला ए एम पण लिहू शकतो, काय म्हणलं मी, इथं एम बीच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, ए एम पण लिहू
शकतो. एम ला एम कॅन्सल, सी एम ला सी एम कॅन्सल, राहिलं किती, 1/1. तर उत्तर काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी इज इक्वल टू काय आलं, 1:1. इथं झालं काय, तर बघा इथं झालं काय, ऍक्च्युली ए एम ची आणि एम बी ची लांबी काय होती, एकसारखी, किंवा हा काय होता, मिड पॉईंट. आणि आत्ता 9वी मध्ये आपण शिकलोय मिड पॉईंट काय करतो, ह्या सेगमेंटचे समान भाग, म्हणजे जेवढी लांबी ए एम ची असणार तेवढाच कोण असणार, एम बी. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये ह्या एम बी च्या ठिकाणी मी ए एम पण लिहू शकतो. आणि एक बाजू ऑलरेडी काय माझी समानच आहे, सी एम ला सी एम कॅन्सल झाला, ए एम ला ए एम कॅन्सल झाला, वरी काय राहिलं, 1, खाली पण काय राहिलं, 1. ह्याचा अर्थ काय असणार, जेवढा एरिया ट्रायंगल ए एम सी चा असेल तेवढाच एरिया कोणाचा येणार, ट्रायंगल बी एम सी चा येणार. आणि ह्याद्वारे आपला चौथा नियम तयार होतो. चौथी प्रॉपर्टी काय तयार होती, ठीक आहे, एरियाज ऑफ अ ट्रायंगल विथ इक्वल हाईट अँड बेसेस इज इक्वल. कळतंय का, काय असणार, इज इक्वल, दोघांचा एरिया काय असतो, इक्वल असतो. कधी, जर दोन्ही पण हाईट आणि बेसेस दोन्ही पण काय असतील, इक्वल असतील तर. ठीक आहे, तर मित्रांनो जर तुम्हाला आमचे लेक्चर आवडत असतील तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.